जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या घारापुरी बेटावरील रहिवासी सध्या तहानेने व्याकुळले आहे. बेटावरील धरणाने तळ गाठला असल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नजीकच्या पीरपाव बेटावरून होडीतून पाणी वाहून आणून गावांची तहान भागवावी लागत आहे. मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या जागतिक दर्जाच्या घारापुरी बेटावर घारापुरी, शेतबंदर आणि मोराबंदर अशी तीन गावे आहेत. या गावांना पाणी पुरवठा येथे असलेल्या धरणातून होतो. मात्र यंदा तापमानात प्रचंड वाढ झाल्यामुळे या धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. धरणात गढूळ पाणी शिल्लक आहे. त्यामुळे या गावांमध्ये राहणाऱ्या गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावू लागली आहे. बेटावर इतर कुठूनही पाणी येत नाही, त्यामुळे बेटावरील सर्व ग्रामस्थांना धरणातील पाण्यावर अवलंबून राहावे लागते. गावांमध्ये बोरिंगचीही व्यवस्था आहे, मात्र त्या ठिकाणी पाणी कमी प्रमाणात येत असल्याने पिण्याचे पाणी मिळताना गावकऱ्यांचे हाल होत आहे. प्रत्येक वेळी विकतचे पाणी घेणे परवडत नाही आणि पिण्यासाठी विकतचे पाणी घेतले तरी रोजच्या वापरासाठी कुठून पाणी आणणार असा गंभीर प्रश्न ग्रामस्थांसमोर आहे. गावातील ही अडचण लक्षात घेऊन घारापुरी ग्रामपंचायतीने बाहेरून पाणी घेऊन येण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार बुचर आयलँड जवळ असलेल्या पीरपाव या बेटावरून पाण्याचे गॅलन बोटीत भरून ग्रामस्थांना बेटाच्या पायथ्याशी पोहोचवले जात आहे.